मित्रांनो नमस्कार. आज लातूरच्या या विशेष भागात आपलं स्वागत. एक दिवस महानगरपालिका, एक दिवस जिल्हा बँक, एक दिवस रेल्वे स्टेशन, एक दिवस बसस्थानक, एक दिवस तहसील, एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालय, या ठिकाणी जमणाऱ्या सर्वसामान्य जी जनता आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा शिक्का बसलेला नाही, अशा लोकांची येणाऱ्या निवडणुकीबद्दल मतं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या विशेष भागात करीत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रश्न करतो, आपल्याला काय नाव आपलं? इरफान शेख. इरफान शेखजी, चालू जे सरकार आहे मोदींचं, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, थोडक्यात सांगा. आत्ता ही चालू जे सरकार आहे ती सरकार, ही सरकार शेतकऱ्याबाबतीत, मग रोजगाराबाबतीत आणि लातूरच्या विकासाबाबतीत पूर्णपणे फेल झालेलं आहे. आणि ह्या सरकारने मागच्या निवडणुकीत सांगितलं होता की 2 करोड नोकऱ्या आम्ही बेरोजगाराला देणार. 2 करोड काय ह्यांनी 2 पण नोकऱ्या आजपर्यंत दिलेले नाही. तर ह्या सरकार आणि लातूरच्या रेल्वेचा प्रश्न, माननीय आमच्या खासदार साहेबांनी जे बिदरला रेल्वे घेऊन गेली, लातूरचा आम्ही दुनियाचा, इथं लातूरमध्ये दुनियाचा त्रास होतो आहे आम्हाला रेल्वेला बसण्यासाठी, मुंबईला जाण्यासाठी. ते रेल्वे दुसरी आणायचंच सोडा, ते दुसरी आम्ही इथलीच रेल्वे त्यांनी बिदरला घेऊन गेली. तर साहेबांनी 5 वर्ष आता गेले, काळावाड गेला त्यांचा, तरी पण आजपर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल आणि अल्पसंख्याक समाजाबद्दल, मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज आणि तरुणाबद्दल या सरकारने काहीच केलं नाही, असा यांचा आरोप आहे, जो बऱ्याच अंशी स्पष्टपणे दिसतो सुद्धा. तुमचं काय म्हणणं आहे, थोडक्यात सांगा. मी सय्यद झाकीर, या ठिकाणी लोकसभेचे आमदार आमचे भाजपचे असतील, त्यानंतर काँग्रेसचे आमचे अमित देशमुख असतील. मी सांगतो, मी माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की मुस्लिम समाजासाठी दोघांचंही निगेटिव्ह वातावरण आहे. ते कुठेही कुठल्याही बाबतीत मुस्लिम समाजाविषयी बोलत नाहीत. का बोलत नाहीत त्यांचा पर्सनली विषय. या सरकारबद्दल काय वाटतं आपल्याला? हे सरकार जे आहे, गेली 5 वर्ष झालं आम्हाला मूर्खात काढत आहे. मराठा समाजाला यांनी आरक्षण दिलं, मुस्लिम समाजाबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत ते. मुस्लिम समाज आमचा रस्त्यावर उतरतो, छोटे मोठे गाडे लावून धंदे करून काहीतरी आपला व्यापार करतो, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीनं हे सरकार फेल आहे? फेल आहे, 100% फेल आहे. त्याच्या काय तुमचं काय म्हणणं आहे या सरकारबद्दल, काय म्हणणं आहे? बघा, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर लातूर लोकसभेमध्ये जे आमचे सुनील गायकवाड साहेब या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात, त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा होत्या. कारण गेली 60 वर्षापासून आम्ही काँग्रेसला मतदान करत आहे, परंतु 60 वर्षापासून आमची काँग्रेसने गळचेपी केलेली आहे. आम्ही कटाळून यावेळेस मी सुद्धा डॉक्टर सुनील गायकवाड यांना मतदान केलं होतं काहीतरी आशा होईल म्हणून, परंतु हेही सरकार तेवढंच अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे इथला सामान्य नागरिक आता चिंतेत आहे की आता भाजपला वोट करायचं का काँग्रेसला वोट करायचं. तर आता पर्सनली माझा जर विषय जर या ठिकाणी आला तर माझं स्पष्ट असं मत आहे की येणाऱ्या काळात भाजप आणि काँग्रेसला सोडून इतर चांगला जर पर्याय कुठला असेल तर निश्चितच आम्ही त्या तिसऱ्या पर्यायाला निवडण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात वर जे चाललेलं आहे तेच यांच्याही मनामध्ये शिजतं आहे, तिसरा पर्याय किंवा चौथा पर्याय अशा प्रकारच्या आघाड्या करण्याचा प्रयत्न चालू आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की प्रत्येक निवडणूक आली की आघाडी, युती हे विषय निघतात, हे विषय त्या त्या निवडणुकीपुरते असतात, ते पुढे फेल होतात की टिकतात? कसं इलेक्शन आले की पुन्हा चला युती करणार, आघाडी करणार, ही करणार, ही पुन्हा चला, ही अशी बोलाबोलीच्या गोष्टी असतात, म्हणजे फेलच आहे. माझं म्हणणं हे चालू सरकार जे आहे, चालू सरकारने या BJP सरकारमध्ये लातूरचे जे खासदार आहेत, लातूर जिल्ह्यामध्ये मातंग समाजावर एवढं मोठा अन्याय झाला, जिल्ह्यामध्ये मातंग समाजाला घरातून बाहेर हाकलं गेलं, म्हणजे गावातून बाहेर हाकलं गेले, अनेक दलित समाजावर अत्याचार झालेला आहे. लातूरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साधी एक खोकल्याची गोळी नाही तर अनेक असले प्रश्न लातूर शहरामध्ये वंचित राहिलेले आहेत. तर लातूरकरांनी विनंती आहे की लातूरकरांनी जागृत झाले पाहिजे. हे काँग्रेस पण नको आणि BJP नको, हे तिसरा पर्याय म्हणून वंचित आघाडी आहे, ह्याची जागृतपणा केली पाहिजे. वंचित आघाडीला आपण सगळ्यांनी साथ दिलं पाहिजे, हीच आहे आमची विनंती. लातूरचा विकास नाही. हो, येत्या 4 तारखेला प्रकाश आंबेडकर जे वंचित विकास आघाडीचे निर्माते करते धरते आहेत, त्यांची सभाही होणार आहे आणि बऱ्यापैकी वंचित आघाडीसाठी लोकांमध्ये जनमत पण तयार होत आहे. काका, येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मत द्याल की भाजपला मत द्याल? काँग्रेसला का मत द्याल? काँग्रेसला कशामुळे द्याल? कशामुळे गेले की नाही, काही वर्षाखाली
भाजपनं अशाच पद्धतीने 4.5 वर्ष सत्ता भोगली 1995 ला. त्यावेळेस शेंड्राला आम्ही दर्यात पडू, या ठिकाणी काही इब्राहिम दाऊदला आम्ही आणू आणि गरीब माणसाला कुठे आश्वासनं देऊन या ठिकाणी 4.5 वर्ष भाजपाने शिवसेनेनं सत्ता भोगली. त्यानंतर 4.5 वर्षानंतर त्याला जावं लागलं. याच्या अगोदर 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. गरीब माणसाला 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर टाकतो, त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करतो, अशा पद्धतीची वल्गणा करून या सरकारनं खोटारडा सरकार आहे आणि पूर्णपणे देशामध्ये अपयशी ठरलेलं आहे. त्यावेळेस या ठिकाणी काँग्रेस हे सर्व दलित उपेक्षित माणसाला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतं, परंतु या भाजपनं गोमांसच्या माध्यमातून हजारो दलितांना मुस्लिमाला या ठिकाणी काही खून केलेले आहेत. त्यावेळेस सरकार हे निष्क्रिय आहे. हे आज सरकारमधली जी नेते मंडळी आहे ते राहुल गांधींना पप्पू म्हणतात. नाही असं नाही, ते पप्पू म्हणणं म्हणजे त्यांनी आता का नाही त्यांची अवकात आपण लक्षात आलेलं जनतेच्या लक्षात. म्हणजे पप्पू राहुल गांधींना, ज्यांच्याकडं सगळा देश बघतो त्या राहुल गांधींना पप्पू म्हणण्या इतपत त्यांची ऐपत आहे, अर्थात त्यांची कुवत त्यांनी त्यातून दाखवून दिली असं काकांचं म्हणणं आहे. वकील साहेब, विषय असा आहे की सरकारं प्रत्येक वेळी आश्वासनं देऊन, जाहीरनाम्यातनं आश्वासनं देऊन सत्तेवरती येतात किंवा निवडणूक लढवतात. कालचा जो अर्थसंकल्प होता त्याला तुम्ही जाहीरनामा म्हणाल का? सर्वप्रथम मी रवींद्र जगताप यांचे आभार मानतो की त्यांनी आज लातूरमध्ये त्या सर्वसामान्याच्या प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात केलेली आहे. समस्त वर्ग नाराज आहे. सर्व प्रकारचा जो जाहीरनाम्याचा त्यांचा जो काही डाटा होता तो फेल गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या काही प्रकारची आश्वासनं आहेत ती फोल आहेत. कारण 5 लाखाचं उत्पन्नच नाही तर त्याला कर माफ होण्याचा काही विषयच येत नाही. आणि ज्या ज्या वंचितांच्या बाबी आहेत त्यासुद्धा दुर्लक्षित करण्यात आलेल्या आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न या सरकारने केलेले आहेत. पूर्णपणे अंबानी आणि अडाणीचं हे सरकार आहे. आता असं बोललं जातं की मोदी सरकारनं कुठलंही आश्वासन देण्याचं शिल्लक ठेवलेलं नाही आहे. मग आता असा राजकीय लोकांचा, काही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं असं आहे की आता ही दोन्हीकडनं ही दंगली घडवून मतदान घ्यायचं असं बोललं जातं. काय अहवाल आला, अमेरिकेचा एक अहवाल आलेला आहे नवभार टाइम्स मध्ये की या निराशेतून आता त्यांना आलेलं अनुभव असा आहे की मतदान तर आता होणार नाही आपल्याला, मग हिंदू आणि मुस्लिमांची मोठ्या प्रमाणात दंगे करायचे जे नौखालीच्या पार्श्वभूमीवर होतात ते करून मतं डिवाइड करायचे हिंदू आणि मुस्लिम असं 20-80% केलं की सहज आपण सत्य देऊ असं अमित शहाच्या डोक्यातून ती आलेली कल्पना आहे. ती 2002ची संकल्पना तो भारतामध्ये राबवू शकतो. सर्व जनतेने सावधान राहावं, सर्वांनी एकोप्याने आणि मिळून मिसळून राहावं आणि योग्य त्या सेक्युलर अशा सरकारच्या निर्मितीमध्ये सर्वांनी सक्रिय योगदान द्यावं. हा भारत भारत आहे, हिंदुस्थान नव्हे. नाही, हा भारत हा भारत आहे, हिंदुस्थान नव्हे अशी संकल्पना वकील साहेबांनी मांडली. आणि सेक्युलरिझम हा काँग्रेसचा पाया आहे आणि सेक्युलरिझममुळेच भारताची ओळख आहे हे अतिशय त्यांनी चांगला मुद्दा मांडलेला आहे. जो की आज हा देश एका विशिष्ट धर्माचा आहे असे सांगण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हां, हे सरकार आणि आपलं मागचं सरकार ह्यांची जी धोरणं तुम्ही वेगवेगळी बघितली, ही धोरणं किंवा योजना लोकांपर्यंत पोचल्या का? या सरकारमध्ये कुठल्या योजना होत्या त्या फक्त घोषणाबाजी योजनांची झाली. त्या योजनांची अंमलबजावणी होताना कुठलेही ठोस कार्य त्या ठिकाणी झालेलं दिसलं नाही. या योजना सगळ्या फसव्या योजना निघाल्या. प्रत्येक योजनेमध्ये या सरकारने गोलमाल केला. आता कालचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये या सरकारने 5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना इन्कम टॅक्स लावले आणि ह्याच सरकारनं गरीब सवर्ण म्हणून 8 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या माणसाला आरक्षण दिले. म्हणजे सरकार लोकांना वेडं समजते का? खरंच यांची बुद्धी दिवाळखोरीत निघालेली आहे. मुद्दा आहे 5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर त्याला कर लागणार. आणि इकडं 10% आरक्षणामध्ये काय, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे त्यांना आरक्षण मिळणार. म्हणजे हा आज हा जे दुहेरी किंवा दुट्टप्पी बोलणं आहे त्यातला कॉन्ट्रास्ट जो आहे तो त्यांनी बाहेर काढलेला आहे. तुमचं अभिनंदन. हा मुद्दा अतिशय राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा मुद्दा आहे. धन्यवाद. काय सांगाल तुम्हाला मोदी सरकार आणि यापूर्वीचं काँग्रेस सरकार आहे, 10-10 मार्क जर ठेवले तर काँग्रेसच्या सरकारला किती मार्क द्याल आणि भाजपच्या सरकारला किती मार्क द्याल? नाही, भाजपचे सरकार तर फक्त आश्वासनच देत गेलेले आहेत. आतापर्यंत सर्व समाजामध्ये आरक्षणाच्या नावाखाली भांडणं लावली. भाजपला किती मार्क द्याल? 10 पैकी भाजपला 4-5 मार्क भेटतील. काँग्रेसला किती मिळतील? काँग्रेसला 8-9 मार्क देऊ शकतो आपण. कारण काँग्रेसला जो मागच्या वेळेस 14 मध्ये धडा मिळाला त्यातून काँग्रेस सुधारेल का?
नाही, निश्चितच काँग्रेस सुधारेल. काँग्रेसमध्ये म्हणजे मुळात जे समजा नेत्यामध्ये थोडीशी ज्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही सत्ता झाल्या, म्हणजे काँग्रेसमध्ये सुधारणा होईल, 100% होईल. आणि ही सुधारणा झाल्यानंतर मग लोकांचा फायदा होईल. हो, आरक्षणाच्या नावाखाली पण भाजप सरकारने सर्व समाजामध्ये ते निर्माण केला. मराठा आणि ओबीसी मध्ये त्यांनी भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती हे सरकार समाजामध्ये भांडणं लावून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे असं यांचं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही, किती मार्क द्याल भाजपला, किती मार्क द्याल काँग्रेसला, किती मार्क द्याल? झिरो मार्क भाजपला. झिरो मार्क भाजपला. झिरो मार्क भाजपला. झिरो मार्क भाजपला. आणि काँग्रेसला 10 पैकी 10 मार्क. 10 पैकी 10 मार्क. आपलं नाव? राहुल डुमने. म्हणजे सामान्य लोकांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला कळतं आहे. सामान्य लोकांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला कळतं आहे. काय सांगाल, किती मार्क द्याल तुम्ही भाजपला, किती मार्क द्याल काँग्रेसला, किती मार्क द्याल? भाजपला 0 मार्क दिले जातील आणि काँग्रेसला 10 पैकी 10. याचं कारण असं आहे, लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काय खरं नसतं. मागच्या म्हणजे आघाडी सरकारमध्ये दलितांचं बजेट 2700 कोटी रुपये मागासवर्गीयाचं बजेट होतं आणि NT बजेट 2200 कोटी रुपये होतं. आणि ह्या सरकारच्या, देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या काळामध्ये दलितांच्या शिष्यवृत्त्या मिळत नाहीत, मुस्लिमांच्या शिष्यवृत्त्या मिळत नाहीत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद आहेत, महात्मा फुले महामंडळ बंद आहेत, जी काय वंचिताच्या जी काय योजना, स्वाभिमान योजना बंद आहे, परत जी काय लघुउद्योगासाठी 7-7 कोटी 4-4 कोटी जी काय मागासवर्गीयांच्या संस्थेला या ठिकाणी आघाडी सरकारमध्ये देत होते त्या योजना बंद केलेल्या आहेत. घरकुलांचे अनेक निधी या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. म्हणून हे सरकार अतिशय निष्क्रिय आहे. पुढल्या काळामध्ये निश्चितपणानं आमचं, काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार हे कळलं. महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये दोन्हीकडं सत्तांतर होईल असं या मस्के साहेबांचं म्हणणं आहे. हे काका मगापासून काहीतरी बोलू इच्छितात. काका, ह्या लोकांनी जे बोललं ते आपल्याला बोलायचं नाहीये. त्यांनी जे बोललं ते बरोबर आहे. भाजप सरकार लबड आहे. त्यांनी आतापर्यंत म्हणले तुम्हाला गारपीट देऊ, कर्ज माफ करू, कुणाचंच कर्ज माफ करण्यासाठी खोटं आश्वासन देऊन त्या बँकवाल्या आम्हाला तिथून हाकलून लावलं. थोडक्यात खोटं बोलण्यामध्ये हे सरकार पटायचं आहे. काँग्रेस सरकारच चांगलं आहे, काँग्रेस इमानदार आहे. हा, ते भाजपचं काय नाही. काय काय म्हणणं काय तुमचं? बोला याच्या शब्द. तुम्हाला या सरकारला, काँग्रेस सरकार आणि भाजप सरकार यापैकी तुम्हाला कोणतं सरकार तुम्हाला न्याय दिलं असं वाटतं? मला BJP सरकारचा न्याय द्यायसारखं वाटतं. 4.5 वर्षामध्ये जी काँग्रेसने 25 वर्षामध्ये करू शकले नाहीत, ती BJP सरकारने 4-4.5 वर्षामध्ये गोरगरिबाच्या कामाला करून दाखवले. आणि ती आश्वासन दिलेले ती नेमकं करून दाखवत्यात. एक आज काँग्रेस सरकारनं, आम्ही आज 25 वर्ष झालं, मी बी दलित समाजाचा एक कार्यकर्ता आहे. आम्हाला आत्तापर्यंत दलित समाजात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कधीच गरिबाच्या जवळ पाया पडावा लागला नाही काँग्रेस सरकार. म्हणजे BJP सरकार तेवढ्यापुरतं चांगलं. नंबर 1 BJP सरकार आहे. म्हणजे भाजपचं सरकार नंबर 1 आहे असं म्हणणं आहे. आपलं काय नाव? माधू कांबळे. माधू कांबळे. माधू कांबळेचं म्हणणं असं आहे की भाजप सरकार चांगलं आहे. पुढे येईल का ते? हा, पुढे 5 वर्ष आणि पुढे 10 वर्ष BJP सरकार हलणार नाही. त्यांच्या मनामध्ये मोदींपेक्षा अधिक आत्मविश्वास. मोदी आश्वासन. काय सांगाल तुम्ही भाजप आणि काँग्रेस सरकार बद्दल? तुम्ही काय सांगाल? काय, भाजप हा लबाड आहे. लबाड आहे. हो, आणि तो येणारच नाही. येणारच. हा, आणि जो पण आतापासून जे 70 वर्ष काँग्रेसने राज केलं, हे लोक दुसरे काय समजत नाहीत की 4.5 वर्षामध्येच हे का चालले. हा, 70 वर्ष काँग्रेसला का ठेवलं? हा, हे हिच्या मागं आहे कारण आहेत. प्रश्नच नाही. म्हणजे काँग्रेसला अधिक काळ सत्ता देण्याचं कारण असं की गोरगरीब, दलित, पीडित, अल्पसंख्याक यांना सोबत घेऊन अशा लोकांचं काम त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद. काय म्हणता आपण, काय म्हणणं आहे? माझं भाजप सरकारला, आपण जे आता प्रश्न विचारला की भाजप सरकारला तुम्ही किती गुण द्याल, तर मला भाजप सरकारला 10 पैकी 10 गुण द्यायचे. व्हेरी गुड. आणि माझ्यासारख्या तरुणांचं, देशातल्या पूर्ण तरुणांचं एकच मत आहे की गेल्या 4.5 वर्षामध्ये जे मोदी सरकारनं काम केलं आहे, त्या मोदी सरकारच्या कामामध्ये पूर्णपणे पारदर्शकता आहे, कुठंही भ्रष्टाचार नाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवलेल्या आहेत त्या भाजप सरकारने. कालच्या बजेटमध्ये 2 कोटी नोकऱ्यांचं काय झालं? महिलांसाठी काहीच केलेलं नाहीये. गेल्या 4.5 वर्षामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर भाजपने उभा केलंय, भाजप शासनाने जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलंय, त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जे नोकऱ्या मिळतील, येणाऱ्या काळामध्ये तरुणांना, बेरोजगारांना
चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळतील. पण सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही एका वर्षात 2 कोटी नोकऱ्या निर्माण करू असं म्हटलेले होते. त्यांनी हे नाही सांगितलं की आता आम्ही पाया रचतो, मग उद्या मग कळस रचतो आणि मग परवा पूजा करतो, असं म्हटलेलं नाही. ते आम्ही आलं की हा चमत्कार होईल. नाही, मला एक म्हणायचंय की गेल्या 70 वर्षामध्ये जी काही एका दिवशी नोकऱ्या दिल्या काँग्रेस सरकारने, हा मग मला तेच म्हणायचं आहे की 4.5 वर्षामध्ये काही होऊ शकत नाही. 4.5 वर्षामध्ये डेव्हलपमेंट आणि विकासावर किती खर्च झाला कुठं, आपण पारदर्शकता बघा, आपला भ्रष्टाचार कुठे झाला का. नरेंद्र मोदी सरकारने देशाबद्दल जवानाबद्दल काल 3000 कोटीचं देशातलं पहिलं बजेट 3,18,000 कोटी म्हणजे 5 कोटी वाढवले, फक्त 5 कोटी वाढवलेले आहे. चांगलं बजेट हे जवानांसाठी दिलेलं आहे. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. यासाठी एकूणच काँग्रेसच्या व्यतिरिक्त भाजपनं जे साध्य केलेलं आहे याच्याबद्दल यांनी भाजपला 10 पैकी 10 गुण दिलेले आहेत. मित्र हो, उद्या आपण बसस्थानक किंवा रेल्वे स्थानक किंवा तहसील कार्यालयामध्ये भेटू. याप्रमाणेच सर्वसामान्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत ज्यांच्या अंगाला कसल्याही प्रकारच्या पक्षाचा रंग लागलेला नाही. माझा सहकारी ऋषिकेश होळीकरसह कॅमेरामन किशोर पुलकुर्ते, आज लातूर.